नमस्कार कुकवीत निलंबमाळ्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अमरस थाळी बनवतोय आज आपण जे अमरस थाळी बनवणार आहोत याच्यामध्ये आपण आमरस बनवणार आहोत वांग्याची भाजी वरण बटाट्याची सुक्की भाजी जिरा राईस आळूची वडी कांदा भजी पुरी असे पदार्थ बनवणार आहोत तर लगेच सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला सगळ्यात अगोदर हो आपण आमरस बनवून घेऊयात तर पहा आमरस बनवून घेण्यासाठी इथे मी केशर आंबे असतात ते घेतलेले आहेत तुम्ही हापूस किंवा कोणता तुम्हाला आंबा हवा असेल तो घेऊ शकता हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता सगळ्यात अगोदर या आंब्याचं जे पुढचं डेट आहे ते मी काढून घेते तर हे पहा अशा प्रकारे काढून घ्यायचंय आता सगळ्याच आंब्याचं पुढचं जे डेट आहे ते मी काढून घेते इथे पहा सगळ्याच आंब्यांचे मी जे पुढचं डेट आहे ते काढून आहे आता हे आंबे मी बाजूला ठेवते आणि इथे एक दुसरं भांड घेतलेलं आहे आता या आंब्यातील एक आंबा घेते आणि अशा प्रकारे थोडासा दाबून घ्यायचा आहे हे पहा पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हो आंबा छान मोकळा झाला की हे पहा अशा प्रकारे याची कुई आहे ते बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्याचा रससुद्धा बाहेर पडतोय पहा हे पहा अशा प्रकारे या आंब्यातील कुई बाजूला काढून घ्यायची आणि या आंब्याला जे पल्प चिकटलेला आहे तो सुद्धा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आता अशाच प्रकारे हे सगळे आंबे आहेत ते पिळून घ्यायचे आहेत तर पहा अशा प्रकारे बोटाने छान दाबून घ्यायचे आहेत म्हणजे याचे जे जो रस आहे जी कुई आहे ते बाजूला होते आता असंच आपण सगळे आंबे पिळून घेऊयात तर इथे पहा मी सगळे आंबे पिळून घेतलेले आहेत आणि याची साल बाजूला ठेवून घेतलेली आहे आता हे जे आंबे आहेत याची जी कुई आहे ते अशा प्रकारे ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे हे हाताने चोळून आहे म्हणजे या कुईला जो आंब्याचा पल्प चिकटलेला आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि पल्प काढून घेतल्यानंतर ही जी कुई आहे ते आपण जे साल ठेवलेली आहे त्या भांड्यामध्ये ठेवून घेते तर आता अशाच प्रकारे हे सगळा पल्प बाजूला काढून घ्यायचा आहे इथे आता पहा सगळा पल्प बाजूला काढून घेतलेला आहे त्याच्यातील जो रस आहे तो सगळा पिळून घेतलेला आहे आता ही जी कुई आणि साल आहे ती आपल्याला थोड्याशा पाण्याने धुवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घेते आणि थंड पाण्याच्या सहाय्याने ह्या आपल्याला साली धुवून घ्यायच्यात तर पहा या साली आहेत त्या मी उलट्या करून घेते तुम्ही पाहू शकता सालीला पल्प भरपूर चिकटलेला आहे तर जेवढं तुम्हाला पाणी हवं असेल तेवढं घालून या सालीचा पल्प काढून घ्यायचा आहे इथे आता पहा ज्या कुई आणि साली आहेत त्या पाण्यामध्ये टाकून छान अशा चोळून घेतलेल्या आहेत आणि त्याचा जो पल्प म्हणजे रस आहे तो आपण बाजूला काढून घेतलेला आहे पहा जो आपण आंबे पिळून घेतलेला होता अगोदर तो रस आणि पाण्यामध्ये टाकून चोळून घेतलेला तो रस अशा प्रकारे दोन रस मिळालेला आहे आता हे सगळे रस आपण एकत्र करून घेऊयात तर पहा या भांड्यामध्ये मी सगळा रस काढून आहे आणि आता हो रस आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे तर पहा मिक्सरचं मी मोठं भांड इथे घेतलेलं आहे तर इथे आता पहा एवढा असा मी रस याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे पहा मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता याचीतील थोडी साखर मी याच्यामध्ये घालून घेते तर हे पहा अर्धी साखर मी घातलेली आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय बारीक करून घ्यायचंय तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे पहा हो जो आमरस आहे तो मी मिक्सरमधून छान असा फिरवून घेतलेला आहे मस्त असा घट्टसर झालेला आहे हे पहा आता हो आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर पहा एकदम मस्त असा आमरस झालेला आहे आता अशाच प्रकारे आपण जो राहिलेला आमरस आहे तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तो जो राहिलेला रस आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय आणि याचबरोबर जी राहिलेली साखर आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे आणि आता हे आपण मिक्सरला छान असं फिरवून घेऊयात तर हे पहा मस्त घट्टसर असा आपला आमरस बनलेला आहे रंग सुद्धा फार सुरेख आहे आणि छान दाटसर असा झालेला आहे मस्त आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात तुम्हाला जेवढी वेलची पावडर घालायची असेल तेवढी तुम्ही घालू शकता वेलची पावडर घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ असला तर त्याच्यामध्ये मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच वाढते त्यामुळे अगदी भात चिमुडभर इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे आता वेलची पावडर आणि मीठ घालून झाल्यानंतर आता हो आमरस आहे तो आपण छान असा मिक्स करून घेऊयात पहा अगदी मस्त असा आमरस बनलेला आहे चला तर इथे आता आपला आमरस तयार आहे आता हो आमरस आपल्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर आता तो फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात आता आपला आमरस तर झालेला आहे आता आपण वांग्याची रस्सा भाजी बनवून घेऊयात तर वांग्याची रस्सा भाजी बनवून घेण्यासाठी सगळं अगोदर त्याचं आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेऊयात खोबऱ्याचा कीस घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या बाकळ्या घालायच्या आहेत आणि लसूण घालून झाल्यानंतर याच्यामध्ये कोथंबीर घालूयात तर पहा एवढं असं मी वाटण घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पाणी न घालता हे वाटण आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेऊयात इथे पहा मी वाटण वाटून घेतलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे आणि पाणी न घालता हे वाटण वाटून घेतलेलं आहे हे पहा अशाच प्रकारे वाटण वाटून घ्यायचे चला तर इथे आता आपलं वाटण तयार आहे आता आपण आपली वांग्याची रस्सभाजी बनवून घेऊयात तर पहा वांग्याची भाजी बनवून घेण्यासाठी इथे एक मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आता या कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे तेलामध्ये मोहरी छान तडतडली की त्याची फोडणी सुद्धा भाजीला छान बसते मोहरी तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात चार पाच कडीपत्त्याची पाने घालायचे आणि आता याच्यामध्ये का कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे पहा दोन मिडियम साइजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हो कांदा छान लालसर रंग येसपर्यंत आपण परतून आहे तर मीडियम फ्लेम वरती आता हो कांदा लालसर होसपर्यंत आपण परतून घेऊयात इथे पहा कांदा लालसर भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आणि आता हे वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे वाटण वाटून घेत असताना आपण खोबरं आहे ते भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे हे वाटण आपण छान असं भाजून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये तर एक दोन मिनिट आता हे वाटण आपण परतून घेऊयात इथे आता पहा वाटण हे तेलामध्ये छान असं परतलं गेलेलं आहे आणि वाटणाला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा भर धने पावडर घालूयात यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही तुमची दररोजची भाजी बनवताना जो मसाला वापरता तो वापरला तरीसुद्धा चालेल आणि आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचेत तर तेल सुटेपर्यंत आता हे मसाले आपण परतून घेऊयात पहा आता मसालेसुद्धा परतून झालेले आहेत त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये वांगी घालून घेऊयात तरी ते पहा मी वांगी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या चार अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता ही वांगी आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि वांगी घातल्यानंतर ही वांगी आहेत ती मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहेत तर दोन तीन मिनिट आपण ही परतून घेऊयात अशी वांगी ही मसाल्यामध्ये परतली गेली तर ती चवीला सुद्धा फार छान लागतात आणि पटकन सुद्धा शिजतात त्यामुळे दोन तीन मिनिट आपण हे परतून घेऊयात पहा वांगी सुद्धा मसाल्यामध्ये परतून झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे पहा मी गरम पाणी घालतेय आणि जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं तुम्ही इथे पाणी घालायचं आहे तर पहा असं मी पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात भाजी बनवताना नेहमी गरम पाणी वापरावं म्हणजे भाजी छान बनते त्याला तरीसुद्धा फार छान येते आणि तर इथं पहा मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घ्यायचंय मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण भाजीला उकळी देऊयात इथे पहा भाजीला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेमी कमी करायची आहे आणि कढईवरती झाकण ठेवून घेऊयात आणि भाजी शिजवून घ्यायची आहे इथे आता पहा दहा बारा मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरचं झाकण काढते पहा वांगी शिजलेले आहेत भाजीला छान तरी आलेले आहेत सुद्धा फार छान सुटलेला आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात हे पहा वांगी आता शिजलेली आहेत मस्त आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालतीये तुमची भाजी किती प्रमाणामध्ये आहे म्हणजे पातळ किंवा घट्ट याच्यानुसार तुम्ही कूड घालून घ्यायचं आहे कूड घातल्याच्या नंतर पुन्हा हे मिक्स करून घेऊयात आणि भाजी पुन्हा एकदा पाच ते दहा मिनिट उकळून घ्यायची आहे कूड घातल्यानंतर भाजी पाच मिनिट तरी उकळून घ्यायची आहे म्हणजे ती भाजी मिळवून येते आणि सुद्धा छान शिजला जातो त्यामुळे आता पाच मिनिट आपण हे उकळून घेऊयात इथे पहा पाच मिनिट झालेले आहेत आपली वांग्याची रस्सभाजी तयार आहे मस्त अशी भाजी मिळून आलेली आहे छान सुगंध येतो आहे आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात मस्त चला तर इथे आपली वांग्याची रस्सभाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता अप्रतिम झालेली आहे छान रंग आहे आणि सुगंधसुद्धा फार छान येतो आहे वांग्याची भाजी झालेली आहे आता आपण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेऊयात तर बटाट्याची सुक्की भाजी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी तीन मोठे बटाटे उकडून घेतलेले होते बटाटे उकडल्यानंतर त्याच्या साली काढून अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेला आहे बटाटा हे पहा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे बटाटा उकडून हो तो बारीक चिरून घेतलेला आहे याचबरोबर इथे पहा मी खलबत्त्यामध्ये लसूण बारीक ठेचून घेते हे पहा अशा प्रकारे लसूण मी ठेचून घेतलेला आहे इथे लसूण मी थोडासा जास्त ठेचलेला आहे कारण इथे आपल्याला सुद्धा लागणार आहे आणि याचबरोबर बटाट्याच्या भाजीलासुद्धा लागणार आहे चला तर आता आपण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी पहा इथे मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली थे आहे आता या कढईमध्ये एक ते दीड पळी आपण तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम होऊन देऊयात तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आणि मोहरी तेलामध्ये तडतडून द्यायची यानंतर पाव चमचा जिरं घालूयात जिरं घातल्याच्या नंतर आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे पहा नाहीतर ही जी फोडणी आहे ती आपली करपू शकते यानंतर याच्यामध्ये कडीपत्त्याची चार पाच पाने घालूयात आणि पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूयात तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही मिरची आहे ती ठेचून सुद्धा घेऊ शकता आणि याचबरोबर कांदा उभा सुद्धा चिरून घेऊ शकता आता हो जे मिरची आणि कांदा आहे तो आपण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आपण जो लसूण ठेचून घेतलेला होता तो याच्यामध्ये घालायचा राहिलेला आहे तर हो जो कांदा आहे तो मी बाजूला सारून घेते आणि याच्यामध्ये अर्धा चमचा बारीक ठेसलेला लसूण ले घालूयात आणि हो लसूण आता थोडासा परतून घ्यायचा आहे आणि थोडासा वेगळा परतून घेतल्यानंतर आता कांद्याबरोबरच हो परतून घेऊयात छान भाजून घ्यायचं आहे तर कांदा हा लालसर होतपर्यंत आपण हे भाजून घेऊयात इथे आता पहा कांदा आणि मिरची हे दोन्ही सुद्धा भाजून झालेले आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊयात ही हळद घरीच बनवलेली आहे त्यामुळे इथे मी एवढीच हळद वापरते तुमची हळद किती प्रमाणामध्ये वापरायची त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये हळद घालायची हळद घातल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात म्हणजे कांदा सुद्धा चवदार बनतो तो भाजीमध्ये वेगळा लागत नाही आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय थोडस परतून घ्यायचंय आता हे सगळं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जो उकडलेला बटाटा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हो जो बटाटा आहे तो या कांद्यामध्ये छान असा परतून आहे तर हे पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते उलातण्याच्या सहाय्याने हो बटाटा बारीक करत करत मी हो कांद्यामध्ये मिक्स करून घेते तुम्हाला जर असाच मोठा बटाटा ठेवायचा असेल तर सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण मी अशा प्रकारे थोडासा बारीक करून घेणार आहे आता हो जो बटाटा आहे तो आपल्या मसाल्यामध्ये दोन तीन मिनिट आपण परतून घेऊयात इथे पहा बटाटा परतून झालेला आहे आता आपण याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून घेऊयात तर दोन तीन मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात असं झाकण ठेवलं की बटाट्यामध्ये ते सगळे मसाले आहेत ते मुरले जातात बटाटा छान चवदार बनतो त्यामुळे एक दोन मिनिट फक्त याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे इथे तर पहा दोन तीन मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि पहा मस्त असा बटाटा मुरला गेलेला आहे आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात मस्त कोथंबीर घातल्याच्या नंतर हो बटाटा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि पहा इथे आता आपला बटाटा तयार आहे मस्त झालेला आहे इथे आता बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण वरण बनवून घेऊयात तर साजूक तुपातील वरण आपण बनवतो आहे वरण बनवून घेण्यासाठी इथे पहा मी अर्धी वाटी मुगाची डाळ आहे ती थोडंसं टोमॅटो घालून कुकरला शिजवून घेतलेली आहे आता ही जी डाळ आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर या पळीच्या सहाय्याने मी ही मिक्स करून घेते छान बारीक करून घेते आता पहा याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी आहे त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते इथे पहा आता मुगाची ही आपली शिजवून तयार आहे आता आपण वरण फोडणीला देऊयात तर पहा वरण फोडणीला देण्यासाठी इथे एक कढई मी गॅसवरती गरम ठेवली आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि तेल घातल्याच्या नंतर याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊयात तुम्हाला जर हे वरण फक्त साजूक तुपातील बनवायचं असेल किंवा फक्त तेलातील बनवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता पण मी, मी थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्येच एक ते दीड चमचा साजूक तूप घातलेलं आहे डायरेक्ट जर तूप घातलं तर ते करपू शकतं त्यामुळे मी थोडंसं तेल घातलेलं आहे तर पहा इथे आता तूप आहे ते वितळलेलं आहे आणि आता हे तूप थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचंय तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि मोहरी घातल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचंय जिर मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची चार पाच पाणी घालूयात आणि हे आता परतून आहे पहा वर्णामध्ये फोडणी फार इम्पॉर्टंट असते ती छानच बसली पाहिजे तर पहा आता ही फोडणी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जो आपण लसूण ठेचून घेतलेला होता ते घालून घेऊयात आणि लसूण सुद्धा या तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूयात तर पहा इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या आणि जो लसूण आहे तो आपण तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर हो लसूण लालसर होसपर्यंत आणि मिरची छान भाजेस पर्यंत आपण हे परतून घेऊयात इथे पहा फोडणी ही तुपामध्ये परतून झालेली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आणि हळद घातल्याच्या नंतर हे मिक्स करून घ्यायचंय परतून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊयात तर पहा ही जी शिजवलेली डाळ आहे ती फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे तर पहा फोडणी घालत असताना अशा प्रकारे फोडणीचा आवाज आला पाहिजे म्हणजे आपली जी फोडणी आहे ती छान बसते तर पहा मस्त चर असा आवाज आलेला आहे म्हणजे आपली फोडणी छान बसलेली आहे डाळ फोडणीमध्ये घातल्यानंतर आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात तर पहा याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटतंय त्यामुळे मी यांच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालते आणि जेवढं तुम्हाला म्हणजे पातळ किंवा घट्ट डाळ हवी असेल वरण हवं असेल याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे मी डाळ ठेवलेली आहे छान अशी मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे वरण मिक्स करून घेतल्यानंतर वरणाला आपण उकळी येऊन देऊयात तर छान अशी उकळी येऊन द्यायची आहे इथे पहा वरणाला उकळी आलेली आहे मस्त असं आपलं वरण बनलेलं आहे छान सुगंध येतो आहे आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात मस्त तुम्ही पाहू शकता छान असं वरण बनलेलं आहे चला तर इथे आता आपलं वरणसुद्धा तयार आहे मस्त झालेलं आहे छान साजूक तुपातील बनवलेलं आहे मिक्स करून घेऊयात तर हे पहा अशा प्रकारे वरण मी ठेवलेलं आहे तुम्हाला ज्या प्रकारे म्हणजे घट्ट किंवा पातळ हवं असेल तसं तुम्ही बनवू शकता इथे आता आपलं वरण बनलेलं आहे आता आपण आळूची वडी बनवून घेऊयात तर आळूची वडी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी आळूची पाणी घेतलेली आहेत इथे मी आठ आळूची पाणी घेतलेली आहेत आणि त्याची जे देठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे ही आळूची पाणी साधी असल्यामुळे त्याला जास्त शिरा नाही आहेत त्यामुळे मी फक्त याचं देटच काढून घेतलेलं आहे आता आपण आळूची वडी बनवून घेण्यासाठी वाटण बनवून घेऊयात तर इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जेवढं तिखट किंवा कमी तिखट हवं असेल त्याच्यानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घालूयात वडी बनवताना लसूण थोडासा जास्तच वापरावा म्हणजे वडी छान चवदार बनते यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचंय आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची याच्यामुळे सुद्धा आपलं वाटण छान चवदार बनतं आणि आळूचे वडी सुद्धा फार छान बनते आता हे वाटण पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्येच मीठसुद्धा घालू शकता पण आता हे वाटण आपण असंच वाटून घेऊयात इथे पहा मी वाटण वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे वाटण तयार आहे आता आपण आळूची वडी बनवून घेण्यासाठी त्याचं जे कोटिंग ते आपण आता बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे पहा एक मी भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये एक ते दीड वाटी मी इथे बेसनपीठ घेते आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात एक चमचा धने पावडर याचबरोबर इथे मी एक चमचा पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेऊयात हो आणि यानंतर आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय वाटण घातल्यानंतर इथे पहा मी एक चमचा भर दही घेतलेलं आहे दही थोडस आंबट असेल तरी सुद्धा चालेल तर इथे मी एक चमचा आंबट दही घेतलेलं आहे यानंतर दही घातलं तरी सुद्धा मी याच्यामध्ये थोडस लिंबू पिळून घेणार आहे तर इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबाचा रस घातल्यामुळे आणि दही घातल्यामुळे आळूची वडी खाल्ल्यानंतर बराच वेळेला घशामध्ये खवखव होतं ते खवखव करत नाही त्यामुळे इथे मी दही आणि लिंबाचा रस सुद्धा घातलेला आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय तर पाणी न घालताच आपण हे मिक्स करून घेऊयात म्हणजे जे जी कोरडे जिन्नस आहेत ते अगोदर मिक्स करून घ्यायचेत इथे पहा सगळे कोरडे जिन्नस या पिठामध्ये मिक्स करून झालेले आहेत आता याच्यामध्ये पाणी घालून आपण हे मळून घ्यायचंय तर पहा जे वाट मिक्सरचं भांड्यामध्ये आपण वाटण वाटलेलं होतं त्या मिक्सरच्या भांड्याला जो अजून थोडासा मसाला चिकटलेला होता तो धुऊन मी ते पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे मी मिक्स करून घेते तर जसं पाणी लागेल तसं घालून हे घट्टसर असं पीठ मळवून घ्यायचं आहे हे पीठ अगदीच खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही अशा प्रकारे ठेवायचं आहे हे पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारेच या पीठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आळूवडी बनवून घेण्यासाठी त्याचं जे कोटिंग बनवायला लागतं ते आपलं तयार आहे बेसनपेटी इथे मिळवून तयार आहे आता आपण आळूवडी बनवून घेऊयात तर इथे पहा मी एक आळूचं पान घेतलेलं आहे आणि ते ठेवायचं आहे आणि पालथं आळूचं पान ठेवल्यानंतर हे जे बेसनपीठ आहे ते आपण याला लावून घ्यायचंय थोडंसं बेसनपेट इथे मी घट्टच ठेवलेलं आहे जर पातळ झालं तर आपली आळूची वडी घट्ट बनत नाही ती लुसफुशी बनते त्यामुळे इथे मी थोडंसं घट्ट सरच असं बेसनपीठ ठेवलेलं आहे आणि हे सगळ्या आळूच्या पाण्याला हे बेसनपीठ आहे ते लावून घ्यायचंय पहा या आळूच्या पाण्याला बेसनपीठ लावून झालेलं आहे आता याच्यावरती पुन्हा एकदा दुसरं वाळूचं पान ठेवायचंय तर पहा अशा प्रकारे क्रॉस ठेवायचंय एकदा असं ठेवलं की त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे दुसरं ठेवायचंय आणि आता हे दुसरं ह्याला सुद्धा आपण पीठ लावून घेऊयात तर सगळ्या बाजूला म्हणजे सगळ्या पानाला हे पीठ लावून घ्यायचंय छान असं तर पहा या पानाला सुद्धा बेसनपीठ लावून झालेलं आहे आता याच्यावरती तिसरं पान आपण घालूयात आणि तिसरं पान जसं की सांगितलं क्रॉस ठेवायचं आहे खालच्या पानाच्या क्रॉस हे वरचं पान ठेवायचं आहे आणि पान ठेवल्यानंतर आता याला सुद्धा आपण बेसनपीठ लावून घेऊयात तर इथे मी पाठ पाने घेतलेली होती तर चार चार पानांची एक वडी अशी मी बनवून घेणार आहे तर इथे पहा चौथं पानसुद्धा पान ठेवलेलं आहे त्याला सुद्धा इथे आता बेसनपीठ लावून झालेलं आहे चार पानांना बेसनपीठ लावून झाल्यानंतर हे पहा त्या ज्या कडा आहेत त्यालासुद्धा अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या आहेत आणि बेसनपीठ लावायचं आहे प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग याला असा गोल गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा आणि जे शेवटचं उरलेलं पान आहे त्याला थोडंसं बेसनपीठ लावून तर या वडीला असं चिपटवून घ्यायचं आहे हे पहा चला तर इथे आता चार पानांची एक वडी मी असं बनवून घेतलेलं आहे हो रोल बनवून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे चार पानांचा दुसरा वडीचा रोल मी बनवून घेते इथे पहा आळूच्या पानांचे चार चार पानांचे दोन रोल इथे मी बनवून घेतलेले आहेत आता हे रोल आहे ते आपल्याला उकडून घ्यायचेत तर इथे पहा मी चाळण घेतलेली आहे आता या चाळणीला तेल लावून घेऊयात आणि तेल लावल्याच्या नंतर ही जे आळूचे रोल आहेत ते आपण याच्यावरती ठेवून घ्यायचेत आणि आता हे उकडून घेऊयात तो आळू वडी उकडून घेण्यासाठी इथे पहा मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इथे पहा पाणी उकळलं गेलेले पाणी उकळलं की गॅसची फ्लेम आहे ती मिडीयम ठेवायची आणि आता याच्यावरती ही जी वडी ठेवलेली चाळण आहे ती आपण ठेवून घेऊयात आणि या चाळणीवरती आता झाकण ठेवूयात आणि ही वडी दहा ते पंधरा मिनिट आपण उकडण्यासाठी ठेवायची आहे तर गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे आणि दहा पंधरा मिनिट हे आपण असंच ठेवूया झाकून म्हणजे आपली जी वडी आहे ती छान अशी उकडली जाईल इथे पहा दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात मस्त इथे पहा ही जी वडी आहे ती छान अशी उकडली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता ही जी वडी आहे ती थोडीसुद्धा हाताला चिकटत नाही आहे हे बेसन पीठ थोडंसुद्धा हाताला चिकटत नाहीये याचाच अर्थ आपली वडी छान अशी उकडली गेलेली आहे आता गॅस जो आहे तुम्ही बंद करते आणि ही जी चाळण आहे ती बाजूला ठेवून घेऊयात तर पहा हे जे वडीचे रोल आहेत ते आपले छान असे उकडले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता छान घट्टसर असे हे रोल छान बनलेले आहेत मस्त आता हे रोल आपण थंड होऊन देऊयात आणि नंतर कट करायचे तर इथे पहा रोल छान असे थंड झालेले आहेत मी थोडा वेळ ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेले होते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवले की ते छान घट्टसर बनतात पॅक बनतात आणि मग आपल्या वड्यासुद्धा छान बनतात त्यामुळे पहा मस्त अशी घट्टसर बनलेली हे वडी आणि आता हे वडी आहे ते आपण कापून घेऊयात तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवी आहे तेवढ्या साईजमध्येही कट करून घेऊ शकता तर पहा एवढ्या अशा साईजमध्येही मी कट करून आहे आणि आता अशाच प्रकारे सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या इथे पहा मी दोन्ही सुद्धा आळूचे रोल आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली वाळूवडी बनलेली आहे मस्त घट्टसर झालेली आहे याचा एक सुद्धा लेअर मोकळा दिसत नाहीये सगळे लेअर्स आहेत ते बेसन पिठाने भरलेले आहेत मस्त इथे आळूवडी तयार आहे आता आपण ते तळून घेऊयात आळूवडी तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल हे गरम होण्या ठेवलेले आहे तेल हे छान कडकडीत गरम करायचं तेल गरम झाल्यानंतर गॅस हा मीडियम ठेवायचा आणि आता याच्यामध्ये आपण आता आळूची वडी आहेत ती सोडून घेऊयात तर पहा एवढीशी आळू वड्या याच्यामध्ये मी सोडून घेतलेली आहेत आणि ज्या वड्या आहेत त्या आपण आता तळवून घ्यायच्या आहेत या वड्या तळून घेत असताना कोणाला कडक वड्या लागतात किंवा थोड्या कोणाला नरम लागतात जशा तुम्हाला हव्या असतील तशा तळून घ्यायच्या आहेत तर पहा मी थोड्याशा कडकच या वड्या तळवून घेणार आहे म्हणजे त्या खाताना सुद्धा फार छान लागतात तर आता त्या तळून घेऊयात इथे पहा वड्या छान अशा कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहेत आता आपण त्या झाडामध्ये काढून घेऊयात पहा मस्त अशा आपल्या आळूवडी तयार आहे मस्त झालेले रंग सुद्धा फार सुरेख आहे आणि पहा अप्रतिम झालेली आहे मस्त आता ही आपण बाजूला काढून घेऊयात चला तर आळूवडी तयार आहे आता आपण कांदा भजी बनवून घेऊयात कांदा भजी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी एका भांड्यामध्ये चार कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत छान पातळ असे हे कांदे मी चिरून घेतलेले आहेत अशाच प्रकारे पातळ कांदा चिरायचा आहे आता हो कांदा आहे तो हाताने आपण मिक्स करून घ्यायचा आहे छान फोडून घ्यायचा आहे म्हणजे हे जे जी प्रत्येक पाकळी आहे ते आपल्याला सुट्टी करून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे कांदा मोकळा करून घ्यायचा आहे कांदा मोकळा केल्यानंतर आता याच्यामध्ये कोथंबीर घालूयात आणि कोथंबीर घातल्यानंतर कोथंबीर आणि कांदा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊयात तर पाव चमचा याच्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा ओवा घालूयात तर ओवा इथे मी हातावरती चोळून याच्यामध्ये घालते म्हणजे त्याची चौस्त फार छान लागते यानंतर अगदी चिमूळभर खायचा सोडा घालायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये पीठ घालायचं आहे तर याच्यामध्ये पाच ते सहा चमचे मी बेसनपीठ घालून घेते आहे जेवढा तुमचा कांदा आहे याच्यानुसार याच्यामध्ये पीठ घालायचं आहे खूप जास्तसुद्धा बेसनपीठ घालायचं नाही तर याच्यामध्ये मी सहा चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पाणी न घालता कोरडे जिन्नर जे आहे ते सगळे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे आपण पाणी न घालता असंच मिक्स करून घेऊयात आत। पहा आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचंय तर पहा मी हातावरती हे घेऊन पाण्याचा शिंपडा देते पाणी घालत नाहीये आणि असं पाण्याचा शिंपडा देऊनच हे मळून घ्यायचंय कारण जे आपण कांदा भजी बनवतोय त्याला जास्त पाणी लागत नाही तर पहा अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी घालून हे मळवून घ्यायचंय आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात इथे पहा भजी बनवण्यासाठी त्याचं पीठ मळून तयार आहे अशा प्रकारेच मळून घ्यायचं याच्यामध्ये खूप जास्त पाणी आणि पीठ घालायचं नाही जेवढं कांद्याला पाणी हवं असेल तेवढंच घालायचं पीठ तेवढंच घालायचंय चला तर जा आता इथे आपण भज्याचं पीठ मळवून घेतलेले आहे थोडा वेळ आपण भिजत ठेवूयात तर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनिट हे आपण पीठ असंच भिजवून देऊयात इथे आता पहा पाच मिनिट झालेले आहेत याच्यावरचं झाकण काढूयात आणि हे जे भज्याचं पीठ आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय तर चमच्याच्या सहाय्याने हे मी मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता ही जास्त पातळसुद्धा नाही आहे ना अतिशय घट्टसुद्धा नाही आहे अशा प्रकारेच हे पीठ मळून घ्यायचे आहे चला तर भाज्याचं पीठ तयार आहे आता आपण भजी बनवून घेऊयात तर भजी तळण्यासाठी ते मी कडेमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता हे जे तेल आहे ते आपण या भाज्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तर दोन ते ती तीन चमचे तेल मी याच्यामध्ये घालून घेते असं हे करकडीत तेल आपण पिठामध्ये घातलं तर आपली भजी आहे ती छान कुरकुरीत बनतात आणि तेल घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचंय चला तर आता आपलं पीठ सुद्धा मळून तयार आहे आता याच्यामध्ये थोडी थोडी करून भजी घालून घ्यायची आणि भजी घातल्याच्या नंतर आता ही आता अलटी पलटी करत छान तळून घेऊयात तर भजी तळून घेत असताना गॅसची ची फ्लेम हाय ठेवायची नाही तर मीडियम फ्लेम वरतीच अलटी पलटी करत दोन्ही सुद्धा बाजूने ही भजी छान अशी तळून घेऊयात इथे पहा भजी तळून झालेली आहेत आता आपण ती झाऱ्यामध्ये काढून घेऊयात पहा मस्त रंग आहे आणि सुगंध सुद्धा फार छान येतोय अप्रतिम भजी झालेली आहेत हे पहा आता झाड्यामध्ये काढून थोडा वेळ असंच ठेवूयात म्हणजे त्याच्यातील जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली निथळलं जाईल आपली भजी सुद्धा तयार आहेत आता आपण जिरा राईस बनवून घेऊयात तर जिरा राईस बनवून घेण्यासाठी इथे पहा मी कुकरला भाजी शिजवून घेतलेला आहे हो जो मोठा तांदूळ असतो त्याचा भात मी इथे शिजवून घेतलेला आहे भात हा छान मोकळा झालेला आहे अशाच प्रकारे भात सुट्टा करून घ्यायचा आहे आता आपण याची फोडणी देऊन घेऊयात तरी इथे पहा लोखंडी तव्यामध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर या तव्यामध्ये जी किटलीमध्ये छोटीशी पळी असते ते एक पळी तेल इथे मी घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात आणि जिरं छान असं फुलून द्यायचंय यानंतर करडीपत्त्याची चार पाच पाने घालूयात आणि आता हे परतून घ्यायचंय तेल गरम होतं त्यामुळे आपण हे पटपट करायचंय नाही तर आपलं जिरं आहे ते करपू शकतं आणि हे परतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपला जो भात आहे तो घालून घ्यायचा आहे पहा छान सुट्टा असा भात बनवलेला होता अशा प्रकारे सुट्टा करून घ्यायचा आहे भात आणि आता हो जो भात आहे तो आपल्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय अशा प्रकारे सुट्टा करत हो भात परतून घ्यायचा आहे इथे पहा आपला जिरा राईस परतून झालेला आहे आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा हो जिरा राईस परतून घ्यायचा आहे है। पहा मस्त दिसतोय आणि याच प्रकारे खायला सुद्धा फार छान लागतो हो जिरा राईस आणि वरणाबरोबर तर अप्रतिमस लागतो चला तर इथे तर आपला जिरा राईस सुद्धा तयार आहे तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे आता आपण आंब्रस थाळीमधील पुरी बनवून घेऊयात तर पुरी बनवून घेण्यासाठी इथे मी एक थोडीशी कणिक मळून घेतलेली आहे जशा प्रकारे आपण चपाती बनवण्यासाठी कणिक मळतो तशाच प्रकारे मी चपाती बनवण्यासाठी कणिक मळलेली होती फक्त ही कणिक थोडीशी घट्टसर मळालेली आहे हे पहा अशा प्रकारे थोडीशी घट्टसर बनवायची आहे आता या कणकेचा एक छोटा गोळा आपण काढून घेऊयात तर पहा एवढासा गोळा मी बनवलेला आहे आता हो गोळा आहे तो मी पिठामध्ये बुडवून घेतेये तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हो गोळा तेलामध्ये सुद्धा लाटून घेऊ शकता पण मी थोडस पीठ घेतेये आणि आता याची पुरी लाटून घ्यायची आहे तर गोल अशी पुरी आपण बनवून घेऊयात इथे पहा मी पुरी बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा नाहीये अशा प्रकारे मी पुरी लाटून घेतलेली आहे मस्त पुरी आता लाटून झालेली आहे अशा प्रकारेच मी दोन तीन पुऱ्या लाटून घेते आणि त्या तळवून घेऊयात तर पहा पुरी तळून घेण्यासाठी तेल इथे मी कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेले तेल अगोदर कडकडीत गरम करायचं तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि आता आपण याच्यामध्ये आपली पुरी सोडून घेऊयात तर पहा पुरी तळून घेत असताना याच्यावरून अशा प्रकारे तेल घालायचं आहे हे पहा म्हणजे पुरी छान फुगली जाते आणि तुम्ही पाहू शकता टम्म फुगलेली आहे आपली पुरी मस्त आता दोन्ही सुद्धा ही पुरी आपण तळून घेऊयात तुम्ही पाहू शकता अगदी टम्म अशी फुगलेली आहे मस्त चला तर इथे आता पुरीसुद्धा तळून झालेली आहे आता ती आपण बाजूला काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता छान रंग आहे आणि फुगलीसुद्धा फार छान आहे मस्त आता ही आपण बाजूला काढून घेऊयात पुरी तळल्यानंतर आता याच तेलामध्ये मी पापडसुद्धा तळून घेते तर पापड कसे बनवायचे याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता पहा अगदी अप्रतिम पांढरा शुभ्र पापड झालेला आहे मस्त पापड तळल्यानंतर याच्यामध्ये कुरडई सुद्धा तळून घेऊयात तेल गरम आहे आता या गरम तेलामध्ये आपण ही कुरडई घालून घेऊयात पहा अगदी छान अशी आहे मस्त दुप्पट तिप्पट फुलते आता ही गावाकडे कुरडाई बनवलेली आहे गावाकडे कुरडई कशी बनवायची याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता पहा अगदी पांढरु शुभ्र आणि मस्त आपली कुरडी बनलेली आहे कुरडई सुद्धा तळून झालेली आहे आता ही बाजूला काढूयात चला तर इथे आता आपले सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत आता आपण आपली थाळी बनवून घेऊयात तर थाळी बनवण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मीठ ठेवूयात यानंतर लोणचं ठेवायचंय यानंतर जी आपण वांग्याची भाजी बनवून घेतलेली ती ठेवूयात पहा मस्त दिसते आणि चवीला सुद्धा फार अप्रतिम लागते वांग झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये आंबरस ठेवून घेऊयात तर पहा थंडगार असा आंबरस आहे मस्त सुद्धा फार छान आहे आणि सुद्धा अप्रतिम लागतो याच्यावरती थोडेसे केशरचे मी काड्या ठेवते आंबत झाल्यानंतर याच्यामध्ये आपलं वरण आहे ते घालून घेऊयात तर साजूक तुपातील वरण आहे मस्त आणि पुन्हा एकदा याच्यावरून साजूक तुपाची धार सोडूयात यानंतर याच्यामध्ये जिरा राईस ठेवायचा आहे तर थोडासा मी याने काजूने गार्निश केलेला आहे कांदा भजी ठेवूयात आळूची वडी कुरडई पापड आणि इथे आपला बटाट्याची भाजी राहिलेली आहे ते सुद्धा ठेवून घेऊयात तर जो बनवलेला आपण सुक्का बटाटा आहे तोसुद्धा पहा छान दिसतोय आणि चवीलासुद्धा फार अप्रतिम लागतो आणि याचबरोबर पुरी पुरीसुद्धा पाहिलंच असेल तुम्ही अगदी टम्म फुगलेली आहे मस्त याचबरोबर इथे मी ताक बनवलेले ते सुद्धा ठेवते चला तर इथे आपली आंबरस थाळी तयार आहे अगदी अप्रतिम दिसते याच प्रकारे ती खाताना सुद्धा फार छान लागते अशी थाळी बनवायला पदार्थ बनवायला फार कष्ट लागतात तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर धन्यवाद